धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा इथे राहणाऱ्या शिवाजी सुखदेव कर्वे यांचे दोन्ही डोळे पूर्ण निकामी झाले होते। शेतातील रासायनिक खत डोळ्यात गेल्यानं त्यांना कायमचं अंधत्व आलं होतं। परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्यानं डोळे गेल्याबरोबर रोजगारही गेला आणि आर्थिक ओढाताण सुरू झाली। पत्नीनंही साथ सोडली। गेल्या 10 वर्षांपासून त्यांची 80 वर्षीय आई ठगुबाई त्यांचं सांभाळ करतेय। पैसे नसल्यानं कोणीही शिवाजीवर उपचार करायला तयार नव्हतं। अशातच हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मुकर्रम खान त्यांना भेटले। डॉक्टर खान यांनी त्यांची कहाणी ऐकल्यावर शिवाजीच्या उपचाराचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला। माझी परिस्थिती लहान होती, गरीब होती, मला दिसायचं नाही होतं। डॉक्टर साहेबांकडे आलो मी, डॉक्टर साहेबांनी अख्खा खर्च केला की मला डोळे डोळे चांगले केले। डॉक्टर खान हे स्वतः नेत्रतज्ञ, त्यांनी शिवाजींवर गुंतागुंतीची अवघड अशी शस्त्रक्रिया केली। डॉक्टर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच शिवाजी कर्वेंना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली। त्याआधी ते पूर्ण आपल्या म्हाताऱ्या आईवर निर्भर होते। विशेष म्हणजे त्यांनी दृष्टी आल्यावर कर्वेंनी सर्वात आधी आपल्या आईला पाहिलं। शिवाजीचं आयुष्य प्रकाशमान करूनच डॉक्टर खान आणि त्यांची टीम थांबलेली नाही, त्यांनी शिवाजीच्या मुलांना शिक्षणासाठी मदतीचाही विडा उचललाय। आईची आणि मुलाची सगळी कहाणी ऐकली तेव्हा अक्षरशः पूर्ण डिपार्टमेंटच्या डोळ्यातून अश्रू आले की हे जी बाई आहे जी एवढ्या वयामध्ये आपल्या मुलाला अंधत्व आले, मुलाला खाऊ पिऊ घालते, ह्यामुळे आम्ही सगळं निर्णय घेतला की ह्याच्यावर सगळं अभ्यास करून ऑपरेशन करायचं। योगायोगाने असं झालं आहे की देवाच्या कृपेने आणि माझ्या हाताने ही दोन्ही डोळ्यांना दृष्टी आली आणि हा आता चौथा चालू फिरवू शकतो। डॉक्टर हा देवदूत का असतो हे डॉक्टर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्ध करत आपल्या पेशाशी इमान राखलं। त्यांच्या या माणुसकीची प्रेरणा देणाऱ्या प्रयत्नाला सलाम। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।